श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. उद्या म्हणजे 17 जुलै रोजी आहे आषाढ अमावस्या. तिलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात. आपण या दिवशी घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग अशी पूजा करायची आहे. आता ही पूजा कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आणि या पूजेला विशेष महत्त्व आहे ते म्हणजे कणकेच्या दिव्यांचं. त्याच पद्धतीने हा एक कणकेचा दिवा आपल्याला पितरांसाठी सुद्धा ठेवायचा आहे. तर तो कोणत्या दिशेला ठेवायचा आणि कशा पद्धतीने ठेवायचा, त्याचा काय फायदा होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सोमवती अमावस्या किंवा मग आषाढी अमावस्या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे उपाय तपाय करण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपण कोणत्याही शुभ दिवस असेल किंवा छान उपाय करण्याचा दिवस असेल त्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा एक गोष्ट टाकायची असते. तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो, तसेच दानधर्म केला जातो. प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा मग ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा. हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा अशा दोन्ही हेतू साध्य करत असतो. दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव हे कण खाऊन तृप्त होतात आणि हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला अन्नदानाचे पुण्य प्राप्त करून देत असतात. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की हा दिवा बनवताना आपण त्याच्यामध्ये गुळाचं पाणी तूप टाकत असतो आणि या कारणामुळे तो दिवा खूप जास्त चविष्ट बनत असतो. आणि नैवेद्य म्हणून आपण जर हा जेवणाच्या ताटात वाढून घेतला तर तो आपल्यालासुद्धा खूप छान लागतो. आणि बघा, जेव्हा आपण एखादा सणवार करतो तर ते सणवार कदाचित आपल्या लक्षात राहत नाही, परंतु पोटातून गेलेला एखादा मार्ग असतो तो सहसा आपण विसरत नाही. कणकेचे दिवे ही या सणाची प्रमुख ओळख असते. प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देत असतात कणकेचे दिवे. सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात, एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे. या दिव्यात साजूक तूप घालून जर खाल्ले तर त्याची चव आणखी छान लागते. हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि सूक्ष्मजीव जीवाणू तृप्त होणार आहेतच. यासाठी दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते. जर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल की दीप अमावस्येची पूजा कशी करायची, त्याचबरोबर दिव्यांना जेव्हा आपण ओवाळत असतो त्यावेळी त्यांच्यासमोर कोणती प्रार्थना करायची ज्याच्यामुळे आपल्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होतील, त्याचबरोबर कणकेचे दिवे ओवाळण्यासाठी साहित्य कोणतं आणि कशा पद्धतीने घ्यायचं, हे सर्व अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्यासुद्धा आहे. या दिवशी सोमवारच्या दिवशी येणारी अमावस्या आहे, त्याच्यामुळे हा एक चांगला योग बनतो. आणि याच्यामुळे या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर ते थोडंसं गंगाजल जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे गंगाजल टाकायचं आहे. आपली लहान मुलं असू द्यात, मोठी माणसं असू द्यात, सर्वांच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. याचा खूप चांगला प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. बघा, सोमवती अमावस्येला किंवा मग आषाढ अमावस्येला किंवा कोणतीही अमावस्या असू द्या, गंगेमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व आहे. गंगेमध्ये स्नान आणि दान या दोन गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. परंतु आपल्याला जर हे शक्य नसेल, गंगेमध्ये स्नान करणं तर शक्यतो आपल्याला शक्य नसतं, परंतु अशा पद्धतीने आपण या दिवशी जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं थोडंसं पाणी जर मिक्स केलं तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप चांगला प्रभाव बघायला मिळतो. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये आपल्याला गंगाजल मिळून जातं. तसंही श्रावण महिना सुरू होणार आहे. अधिक श्रावण आहे, निज श्रावण आहे. या दोनही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अभिषेक घालण्यासाठी गंगाजलाचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे आपण गंगाजल आणून ठेवलेलं आपल्यासाठी उत्तम राहील. आपल्याला ते आंघोळीच्या पाण्यामध्ये पण टाकता येईल आणि त्याचबरोबर आपल्या देवांना स्नान घालताना. बघा, अमावास्येचा दिवस आहे, या दिवशी आपल्या देवघरातील देव जे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायचे आहे.
आणि त्याचबरोबर आपलं देवघर जे आहे ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि आपलं संपूर्ण घरामधली जाळी जळमट जी आहे ती सुद्धा आपल्याला बाहेर काढायची आहे. अमावास्येच्या दिवशी या गोष्टी करण्याला खूप महत्त्व असतं असं म्हटलं जातं की आपलं दारिद्र्य जे असतं ते या जाळी जळमट काढल्यानंतर त्यांच्यासोबत निघून जात असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला अमावास्येच्या दिवशी या सर्व गोष्टींचा उपयोग जो आहे हे उपाय जे आहे ते करायचे आहे की आपल्या घरामध्ये जाळी जळमट असतील तर ती काढायची आहे, आपला मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, छान अशी रांगोळी काढायची आहे, त्याच्यामध्ये स्वस्तिक ओम अशी जी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी शुभचिन्हे आहेत तर ती शुभचिन्हे आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा काढायची आहे, आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला ही शुभचिन्हे जी आहे ती काढायची आहे. त्याच्यानंतर आपला मुख्यद्वार जो आहे त्याच्यावरती हळदीने ओम काढायचा आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदी कुंकवाने एकत्रित तुम्ही स्वस्तिक कि ओम या ज्या हे जी शुभचिन्हे आहेत ती काढू शकता. आता बरेच जण म्हणतील की आमच्या मुख्य दरवाजावरती आम्ही चिकटवलेले आहे शुभ लाभ स्वस्तिक असे, पण हे चिकटवलेल्या वस्तू असतील तरीसुद्धा आपण आपल्या कुंकवाने आणि हळदीने ओरिजिनल कुंकवाने आणि हळदीने आपल्या मुख्यद्वारावरती हे उपाय जे आहेत ते करायचे आहे कारण या मुख्यद्वारातूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधून बाहेर जात असते. त्याच्यामुळे हे उपाय जे आहे ते आपल्याला अमावास्येला पौर्णिमेला कुठलाही शुभ दिवस असो त्या दिवशी चुकवायचे नाही. आता श्रावण सुरू होणार आहे तर या श्रावणामध्ये आपल्याला खूप सारे उपाय तापाय करायचे आहेत. मंगलमय वातावरण जे आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे, मग त्याच्यामुळे आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्यापासूनच म्हणजे अमावास्येपासूनच सुरुवात करा की सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मंगल घडतील आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण होईल. मग त्याच्यासाठी आपल्याला आपला मुख्यद्वार जो आहे तो छानपैकी सजवायचा आहे. मग तुम्ही आंब्याच्या पानांचे आणि झेंडूंच्या फुलांचे तोरणसुद्धा आपल्या मुख्यद्वारावरती लावू शकता. जर नसेल शक्य तर बघा छान असे बाजारामध्ये कवड्यांचे तोरण मिळतात, याच्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद पाहिजे असतील तर रुद्राक्षांचे तोरणसुद्धा मिळतात, तर असे तोरण जे आहे ते सुद्धा आपण आपल्या मुख्यद्वारावरती लावू शकतो. तर तुम्ही हे ह्या गोष्टी ज्या आहे त्या श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अधिक श्रावणामध्ये जो पहिला दिवस असेल त्या दिवशी या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता. तर आपल्याला अशा पद्धतीने हे उपाय जे करायचे आहेत तर ते मी सांगितलेले आहे. सर्वांनी हे उपाय नक्की करा, आपल्याला त्यांचा नक्की चांगला फायदा होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रत्येक वेळी हे उपाय करायचे परंतु त्याचा खरंच काही फायदा होतो की नाही, तर हो, आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होऊन राहतं. आपण जे जे हे उपाय करत असतील त्यांच्या लक्षात आलेलं असेल की आपल्या घरामध्ये खरंच एक वेगळं म्हणजे पहिला आपण जेव्हा काही उपाय नव्हतो करत त्यावेळेचं वातावरण आणि जेव्हा आपण उपाय करायला सुरुवात केली त्यावेळेचं वातावरण याच्यामध्ये खूप सारा बदल बघायला मिळतो. आपल्या घरामधले सदस्य जर कटकटी करत असतील, वादविवाद करत असतील, भांडणं तंटे होत असतील तर या सगळ्या गोष्टींना खूप चांगला परिणाम जो आहे तो हळदीचं लेपन केल्यामुळे होतो. कुणाची वाईट दृष्ट आपल्या घराला लागत नाही. आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला सकाळ संध्याकाळी या दिवशी दिवा लावायचा आहे, मग तुम्ही तो साध्या तेलाचा लावा किंवा मग तुपाचा लावा, तिळाच्या तेलाचा लावा तरीही चालेल, परंतु मुख्यद्वारावरती आपल्याला दिवा हा लावायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ. तर असे काही उपाय जे आहे ते आपल्याला सोमवती अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्येला करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.